वीर बाजी पासलकर छत्रपतींच्या स्वराज्याचे पहिले सरसेनापती। छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केले। जगाच्या इतिहासामध्ये एक नवे पर्व निर्माण केले। रयतेच्या या राजाने आयुष्यभर रयतेच्या कल्याणासाठी कार्यरत राहण्याचे व्रत आकारले। शिवरायांच्या प्रारंभिक कार्यात सहभागी झालेले बाजी पासलकर हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे पहिले सरसेनापती। या पराक्रमी पुरुषाचा इतिहास प्रेरणादायी असाच आहे। यशवंतराव किताबाने कीर्तिवंत झालेले हे वीर मावळे, मोसी खोऱ्याचे वतनदार आणि गोरगरिबांचे आधार होते हे वीर बाजी पासलकर। रोहिडा खोऱ्यात आणि गुंजन मावळात त्यांच्या सज्जनपणाची मोठी ख्याती होती। छत्रपतींच्या तालमीत तयार झालेले ते सच्चे स्वराज्य भक्त होते। त्यांची वीरता नावाजण्याजोगीच होती। फत्तेखानाबरोबरच्या लढाईमध्ये बाजींनी मोठे शौर्य गाजवले होते, पण काळाच्या मनात काही वेगळंच होतं। या लढाईत बाजी पासलकरांनी शर्तीने झुंज दिली होती। शरीरावर अनेक घाव झाले होते, पूर्ण शरीर रक्ताने माखलं होतं। त्या परिस्थितीत सुद्धा त्यांची एकच इच्छा होती, ती म्हणजे आपल्या देवाला, स्वराज्याच्या धन्याला एकदा पाहण्याची। गडाच्या पायथ्यापासून बाजींची पालखी वर आली। बाजींची पालखी पाहताच राजे धावत पालखीपाशी आले आणि पालखी उतरून राजांनी बाजींचं छिन्न विछिन्न झालेलं शरीर पाहिलं आणि त्यांना खाली घेऊन त्यांची मान आपल्या मांडीवर घेत टाहू फोडला। बाजी, आम्हाला असं पोरक करून कुठे चालला? राजेंचे अश्रू बाजींच्या जखमांवर पडले, खारट पाण्याने बाजींच्या जखमात सुरसुरल्या, पण आपलं बलिदान जणू राजांनी अभिषेकाने पावन केलं हा भास बाजींना झाला। बाजी बोलले, अरे माझ्या राजा, मी तुला भेटलो आयुष्याचं सोनं झालं। मला लेख नाही, पण मरताना तुझी मांडी भेटली, त्या फत्याचं मुंडकच घेऊन येणार होतो, पण डाव चुकला आणि तो पळाला। पर तू नग चिंता करू, तो माझा नातू सर्जेराव जेदे आणि त्याचा बा कान्होजी जेदे आहेत तुझ्या संगती। एक डाव माफ कर राजा, मोहरला जन्म घेऊन पुण्यांदा येईन स्वराज्यासाठी लढायला। म्या चाललो राज, आपलं सौताचं स्वराज्य होणार, मुजरा राज। असं म्हणून बाजी पासलकर अनंतात विलीन झाले। राजेंच्या मांडीवर प्राण सोडलेल्या बाजींचे डोळे उघडेच होते। ते राजांनी मिटले आणि बांधून ठेवलेल्या अश्रूंना मोकळी वाट भेटली। प्राणांची बाजी लावणारे बाजी पासलकर हे शूरवीर होते। त्यांच्या या पावन स्मृतीला आमचे कोटी कोटी प्रणाम। मग गद्दारांना क्षमा हाय, असू दे रक्ताचं बी नातं।